आप सरकार होश में हो, होश में हो, होश में हो। देशद्रोही अर्णब गोस्वामी ने मदद करना रहा मोदी सरकार तो देशद्रोही भाजपा दलाल नरेंद्र मोदी होश में हो, देशद्रोही अर्णव गोस्वामी भारताच्या गुप्ततेचा भाग असलेला सिक्रेट जो नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने 3 दिवस अगोदर ह्या नालायकाला कळतो म्हणजे देश फार धोक्यात आहे असे समजण्यास काही हरकत नाही। देशाची गुप्तता पाळण्याची सरकारची जबाबदारी असताना सुद्धा देशाने हे देशाचे आपले पंतप्रधान कुठलाही विचार न करता एखाद्या पत्रकाराला हे गुप्ततेचा भाग त्यांना 3 दिवस अगोदर कळवण्यात येते। हे अर्णव गोस्वामी देशद्रोही आहे का स्वतः पंतप्रधान देशद्रोही आहे कळत नाही अशा या अर्णव गोस्वामीचा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि त्याच्यावर देशद्रोही हा गुन्हा दाखल झालीच पाहिजे। पक्षाच्या यासाठी देशभर आम्ही आंदोलन करत आहोत कारण का आता तरी सरकारला कळलं पाहिजे की लोकांना कळलं पाहिजे की अर्णव गोस्वामी काय प्रकार आहे आणि आज ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट ज्याला म्हणतात ते व्हायोलेशन केलं पूर्णपणे। अर्णव गोस्वामी आणि एका केंद्रीय मंत्र्याच्या मध्ये खूप मोठा एक चॅट झाली आणि ती त्यांनी पार्थोदास गुप्ता जे बागचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर टीआरपी वाढवण्यासाठी लीक केली, बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवरती चॅट लीक केली। एवढा मोठा गुन्हा आहे आणि जर तुम्ही एक मंत्री असून तुम्ही ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट असेल ॲज अ ओथ अंडर कॉन्स्टिट्यूशन असेल जर तुम्ही त्याला ग्राह्य धरतच नाही आणि तुम्ही एवढं सगळं जर उघड करत असाल तर तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा आणि फ्री राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे आणि म्हणून अर्णव गोस्वामीला ताबडतोब अटक झाली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आणि लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट झाली कारण का हे लोक म्हणतात की देशभक्ती देशभक्ती पण ह्याला देशभक्ती म्हणतात का? ही देशभक्ती आहे की तुम्ही एवढा मोठा जेव्हा स्ट्राईक होत असते बालाकोट स्ट्राईक त्याची 3 दिवस आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते आणि ती तुम्ही शेअर करता सोशल मीडियावर कोणाच्या तरी चॅट थ्रू आणि फक्त टीआरपी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही देशाला विकीच धरता आणि असं जर होत असेल तर आम्ही आपण कोणीही गप्पा म्हणजे आज फक्त काँग्रेस पक्षाचं आंदोलन नाही आहे पण पूर्ण देशात लोक पेटी आहेत आणि लोकांची भावना कशी आहे। जर्नलिझमवर खूप मोठा कलंक आहे आणि जर्नलिझमचा वापर करून आपल्या चॅनलचा वापर करून आणि आपले सगळे इन्फ्लुएन्स अब्यूज ज्याला म्हणतात म्हणजे त्याचा पूर्णपणे त्यांनी गैरवापर करून ह्या प्रकारचं जर होत असेल तर आपण कोणीही गप्प बसायचं नाही। खास करून मला असं वाटतं प्रेस आणि जर्नलिस्टनी पण पेटून उठायला पाहिजे कारण का मग काही मर्यादा ठेवणं आहे। लोकशाहीचा ह्या पद्धतीत अपमान जर होत असेल तर मला असं वाटतं ते ॲब्सोल्युटली चुकीचं आहे। एकीकडे लोक शहीद होत आहेत, जवान शहीद होत आहेत आणि हे लोक टीआरपी वाढवत आहेत आणि देशाला वेठीत धरत आहेत तर ताबडतोब अर्णव गोस्वामीला अटक होऊ झाली पाहिजे। जर नाही झालं तर ह्याचा अर्थ हे सिद्ध होतं की बीजेपी सरकार ह्याच्या मागे आहे आणि बीजेपी सरकारपेक्षा जास्त मोठा देशद्रोह करणारी कोणतेही पक्ष आजपर्यंत आपल्या देशात आला नाही हे सिद्ध होतं। म्हणून जर खरंच तुम्हाला वाटत असेल की अर्णव गोस्वामी देशद्रोही आहेत आणि जर त्यांनी जे काही चुकीचं आहे त्याला ताबडतोब अटक करा नाही तर तुम्ही सगळे यामध्ये सहभागी आहात हे सिद्ध होतं। चॅनलमध्ये उल्लेख केलं एएस असेल एनएम असेल हे जे शॉर्टफॉर्म्स आहेत ते भाजपच्या सरकारमधले जी मोठी 2 मिनिटे आहेत त्यांचे शॉर्टफॉर्म आहेत का तुम्हाला काय अर्थात? दादा बघा हे सगळं काय शॉर्टफॉर्म्स आहेत त्यांचं लँग्वेज ॲक्टमधलं काय असतं हे सगळं पोलिसांचं आणि ते सगळं इन्क्वायरी आणि इंटेलिजन्सचं काम आहे पण ऑफकोर्स ते इंटरनल त्यांना माहिती आणि हे आधीपासून हे ह्याच्यातून कळतं की एकच नाही पण आधी खूपदा म्हणजे आतमधलंच पिल्लू आहे आणि जसं आपण म्हणतो की स्पाय ज्याला म्हणतात किंवा मोल ज्याला म्हणतात की आतमध्ये राहून सगळ्या गोष्टी लीक करणं एवढं मोठं काम। तुम्ही बघा एक साधं आपल्या देशाबद्दल जर कोणी गद्दारी करत असेल तर त्याला किती सजा होते ह्या ह्याच्यात जे आयुष्यभर ते आपल्या
त्यांच्या देशात जाऊ शकत नाही एवढी मोठी ऑफिशियल सिक्युरिटी ऍक्ट आहे. तर हा अर्णब गोस्वामी कोण आहे, त्याला ताबडतोब सजा झाली.